सातारा वनविभागातील वृक्षारोपणादरम्यान झालेल्या 4 कोटींच्या भरगच्च घोटाळ्याची बातमी आपण पाहूया. पहा Zee24 तासचा विशेष रिपोर्ट. सब घोडे 12% या उक्तीप्रमाणे सातारा वनविभागातील 4 कोटी वृक्षारोपणाच्या कामात वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचं म्हणावं लागेल. कोल्हापूर आणि सांगली मधील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत साताऱ्यातील वनाधिकाऱ्यांनी कामं केलीत. मी आता पोहोचलोय सातारा वनपरिक्षेत्र आहे मौजे वरणे फॉरेस्ट क्रमांक गट क्रमांक 228 आहे तिथं पोहोचलोय. या 10 हेक्टर परिसरात 2780 वृक्षांची लागवड केली. वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, बेल, कांचन इत्यादी असं बोर्डावर लिहिलेलं आहे. आणि बरोबर बोर्डाच्या समोर आपण जर बघितलं तर जे निकष किंवा जे काही ठरवून दिलेलं आहे ते इथं कुठंच काही दिसत नाही आहे. म्हणजे माती घालायला पाहिजे होती नदीकाठची, शेण घालायला पाहिजे होतं आणि स्थानिक माती घालायला पाहिजे होती. या ठिकाणी काहीच दिसत नाही. यात मुरुम मिक्स आहे आणि हे झाड बोर्डाच्या समोरचंच झाड जवळपास अर्धा जीव त्याचा गेलेला आहे आणि अर्धा काही दिवसांनी जाईल अशी स्थिती आहे. एकूणच ही परिस्थिती पाहिल्यानंतर कशा प्रकारचं काम झालेलं आहे हे आपल्याला दिसून येते. पुढेही अजून खूप सारी झाडं आहेत, त्याची स्थिती काय ते आपण बघणार. सातारा वनक्षेत्रातील वरणे परिसरात 10 हेक्टर क्षेत्रावर 2780 वृक्षांची लागवड करण्यात आली. या खड्ड्यांसाठी 25,57,000 रुपये खर्च केल्याचं सातारा वनक्षेत्रपाल MS पाटील यांनी कागदोपत्री दाखवलंय. पण वास्तवात ही साईट पाहिली असता काही ठिकाणी खोदलेले खड्डे हे मुरुम आणि मातीमध्येच खोदल्याचं दिसून आलं. तरी देखील त्यांनी हार्ड रॉक मध्ये ब्लास्ट करून सर्व खड्डे खोदल्याचं 4 पट वाढीव इस्टिमेट केल्याचं दिसून आलं. त्यामुळे शासनाचे जवळपास 19 लाख रुपये अधिक खर्च झाल्याचं जागेवरील परिस्थिती पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. समोर दिसणारा हा खडक सातारा वनविभागाच्या मते हार्ड रॉक आहे आणि हा जो मुरुम असताना हार्ड रॉक म्हणून सातारा वनविभागानं 1 खड्ड्यासाठी 920 रुपये दर लावला आहे. वास्तविक पाता हा मुरुम आहे तर याला जास्तीत जास्त 210 रुपये दर लावायला पाहिजे होते. म्हणजेच सातारा वनविभागानं जवळपास 720 रुपये अधिकचा दर लावून शासनाचे वनविभागाचे पैसे लाटलेले आहेत. नदीकाठची गाळयुक्त माती शेणखतासाठी वरणे या साईटवर 16,51,000 रुपये खर्च केलेत. पण प्रत्यक्षात इथं देखील गाळयुक्त माती आणि शेणखत कुठं घातलं हे मात्र सापडलेलं नाही. वरणेच्या साईट नंतर कराड वनक्षेत्रातील राजमाची या वृक्षारोपणाच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर तिथंही 10 लाख हेक्टर क्षेत्रावर 2080 रोपखड्डे काढण्यासाठी नियमबाह्यरित्या अतिरिक्त 19,73,000 रुपये खर्च केल्याचं बिलात दिसून येत आहे. पण प्रत्यक्षात जागेची पाहणी केल्यावर हा खर्च झाला नसल्याचं उघड होत आहे. मी आता आहे कराड वनक्षेत्रातील राजमाची फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 675 ठिकाणी. याच ठिकाणी जूनमध्ये कराड वनक्षेत्रपालांनी किंवा वनकर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं होतं. या ठिकाणी आल्यानंतर नियमाप्रमाणे या झाड लावत असताना 25% स्थानिक माती, 50% नदीची गाळाची माती आणि 25% शेणखत या ठिकाणी घालायला हवं होतं. मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण मला इथं हे जे निकष घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे कुठलंही झाड लावलं नसल्याचं दिसून आलं आहे. मी याच्या आतमध्ये बघितलं तर हे बुरुम आहे. म्हणजे खाली जो बुरुम लागतो त्याच बुरुमाने हा खड्डा मुजवण्यात आलेला दिसून येतो आहे. म्हणजेच वनविभागानं जे पैसे अदा केलेले आहेत ते मुळात कुणासाठी पैसे अदा केलेत आणि ते पैसे कुणी खाल्लेत हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. या साईटवर 16,51,000 रुपये खर्चून वापरलेल्या नदीकाठची गाळयुक्त माती आणि शेणखताची शहानिशा करत असताना कराड वनविभागाचे वनरक्षक आणि वॉचमन राजमाची साईटवर दाखल झाले.
झी मीडियाची टीम वनविभागाचा पोलखोल करताय हे कळल्यावर त्यांनी तात्काळ सारवासारव करायला सुरुवात केली. आम्ही ब्लास्टिंग केलं इथं, म्हणजे 6x6 मीटरवर खड्डा आखणी केली. त्यानंतर तिथं चुना ठेवून असं न हे केलं, म्हणजे दगड ठेवले आणि तिथं ब्लास्ट केले, म्हणजे होल मारून. होल मारून हार्ड रॉक आहे की मुरुम आहे? स्ट्रॉंग मुरुम आहे. म्हणजे काय? नाही, खाली खूप हार्ड आहे. वरती मुरुम दिसतोय तो, वरती आहे मुरुम. बरोबर आहे, वरती मुरुम आहे पण खाली खूप हार्ड. तुम्ही दाखवू शकाल आता मला? आता कसं दाखवणार ते खाली? कुदळ वगैरे मागवतो ना, सगळं मागवतो, माणसं मागवतो. आमच्या प्रतिनिधींनी कराडच्या वनरक्षक आणि वॉचमन यांना वनविभागाच्या कागदाचा आधार घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र त्यांची बोलतीच बंद झाली. माती कुठून आणली विकत? तलावातून घेतलेली. तलावातून? पैसे वगैरे त्याला दिले? काय नाव त्याचं? कुणाकडून आणली? नाही, इथली तलावातली होती माती. होय, पण त्याला बिल वगैरे पैसे दिलेत ना? त्या व्यक्तीचं नाव काय, काय माहिती आहे का तुम्हाला त्याच्याबद्दल? बर, शेणखत कुठून घेतला विकत? नाही, गांडूळ खत टाकलेलं आहे. गांडूळ टाक म्हणजे तुम्हाला नियमात होतं का गांडूळ खत टाकायचं म्हणून? यानंतर झी मीडियानं या सर्व कामाचे पैसे मजुरांना कसे अदा केले याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रत्यक्ष साईटवर काम न केलेल्या व्यक्तींच्या नावावर बिलं अदा केल्याचं समोर आलं. प्रत्यक्ष घाम गाळून काम करणाऱ्या मजुरांना बिलाप्रमाणे पैसेच मिळत नसल्याचं साईटवर काम करणाऱ्या मजुरांनी सांगितलं. शासनाचे आदेश असताना देखील या मजुरांकडून दलालांमार्फत जुजबी पैसे देऊन काम करून घेत असल्याचं उघड झालं. पगार आमचं हजेरीवरेत. हजेरीवरेत? चेक न देतात की कॅश न देतात? नाही, ऍडव्हान्स आम्ही तिथे घेतात. ऍडव्हान्स घेता? हो. आणि मग चेक वगैरे तुमच्या अकाउंटवर काय देत नाही? नाही. मजुरी वगैरे? मजुरी वगैरेची काय? कोणाच्या नावाने चेक निघतो? काय एवढं काय माहीत नाही. कोण बघतो तुमचा पगार? कोण भागवतो? मुकदम भागवतो. पगार काय आम्हाला काय माहीत नाही, ते मुकदमला. तुमचं कसं, पगार वगैरे देतात की नाही? कुठले? बाजार करायला देतात. बाजार करायला एवढं देतात? बाजार करायला फक्त देतात. कुठलं काम करता, म्हणजे खासगी मधलं करता की फॉरेस्ट मधलं? फॉरेस्ट मध्ये. या सर्व कामाबाबत सातारा वनक्षेत्रपाल एम एस पाटील यांना विचारला असता सर्व कामं नियमाप्रमाणे केल्याचं ते म्हणाले. सर्व साईटवर हार्ड रॉक असल्यामुळे त्याचं इस्टिमेट तसं केल्याचा अजब दावा त्यांनी केला. मी ह्या जे 278 खड्ड्यांचं जे मॉडेल घेतलं होतं ते हार्ड एरिया रिफ्रॅक्टिव्ह लँड म्हणतो आपण, तिथेच घेतलेलं होतं की जेणेकरून खडक फोडून आपण प्रयत्न केलेला आहे झाडं लावायचा. त्याच्यामध्ये त्या स्पेशल इस्टिमेटला आपल्याला ब्रेकरची प्रोव्हिजन होती, त्याच्यामुळे आपण रिचसर ब्रेकर लावलेले आहेत आणि ब्रेकरने खडक फोडून आपण बाहेरून माती आणून भरलेली आहे त्याच्यात. वन विभागानं 1 ते 7 जुलैच्या दरम्यान राबवलेल्या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या कामात एका कोल्हापूर वनवृत्तातील अधिकाऱ्यांनी केलेला हा भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयांच्या घरात जातोय. त्यामुळे वनमंत्र्यांनी राज्यातील सर्वच कामांच्या साईटचं थर्ड पार्टी ऑडिट करून घेण्याची गरज आहे. अन्यथा येत्या पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवडीत आणि 2019 पावसाळ्यात राबवण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवडीत वनाधिकारी भ्रष्टाचार करतच राहतील. झी मीडियानं या सगळ्या भ्रष्टाचाराची लिटमस पेपर टेस्ट घेतली. या टेस्टमध्येच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. इतर ठिकाणचा आढावा घेतल्यास हा भ्रष्टाचार किती मोठा असेल याचा विचारच न केलेला बरा. प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा.